हाय फ्रेंड्स तुम बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक गवले हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि याची खीर बनवू शकता खूपच टेस्टी लागते तीस तीस खीर खाऊन कंटाळा येतो शेवयांची खीर किंवा तांदळाची खीर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीची तुम्ही खीर बनवू शकता नक्की कधी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया इथे मी एक छोटंसं ताट घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत चार चमचे बारीक रवा तुम्ही जाड रवा सुद्धा इथे वापरू शकता पण जाड रवा भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून इथे मी बारीक रवा घेतला आहे तसेच तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता सुद्धा, सुद्धा गवले खूप सुंदर होतात आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडंसं मीठ दोन ते तीन चिमुडभर मीठ इथे मी घेतला आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत घट्टसर भिजवायचं आहे हे गवले उन्हामध्ये छान वाळवून तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता पारंपरिक पद्धतीचे आहे नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण रवा छान घट्टसर भिजून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकू नका कारण रवा।, रवा हा खूपच कमी घेतलेला आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही म्हणून अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत आपण रवा हा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असा आपण रवा बनवून घेतला आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर एका गोळ्याला आपण लांबट आकार देऊया म्हणजे आपल्याला गवले बनवायला जाईल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचे जे बोट आहे त्याच्या साय्याने गवले बनवून घ्यायचा आहे त्यातील अगदी छोटासा गोळा घेऊन तो आपण बोटाच्या साह्याने छान आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण गवले करून घ्यायचे आहे तुम्ही हे गहुले टी व्ही बघता बघता किंवा फावल्या वेळेमध्ये करू शकता किंवा मा गप्पा मारतानासुद्धा करू शकता झटपट होतात आणि सुरुवातीला तुम्ही अगदी थोडासा रवा भिजवून घेऊ शकता कारण हे गवले बनवायला थोडा वेळ लागतो तुम्ही बघू शकता गौले वाळल्यानंतर हे असे दिसतात याची खीर खूप अप्रतिम लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू